रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली. पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली. ना मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता आणि अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही. बघा की महाराष्ट्रामध्ये 4 विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मुंबई ग्रॅज्युएट आणि टीचर्स मतदारसंघ, कोकणामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि नाशिकमध्ये टीचर मतदारसंघ, अशा 4 विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेसच आम्ही म्हणालो होतो की एकदा बसून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्याच्यामध्ये ह्या सीटा जाहीर केल्या जावं असं आमची अपेक्षा होती. पण उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या 2 जागा त्या ठिकाणी जाहीर केल्या. त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेस ते विदेशात होते आणि मी त्यांना सांगितले की आमचे 2 उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे. त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत. आमचं रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली. पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली. खर तर मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर 4ही जागा आपल्याला सहजतेने जिंकता येतात. अजूनही काही वेळ गेलेला नाही. उद्या विड्रॉल जी आखरी तारीख आहे, आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाहीये. काही लोकांनी अपक्ष भरला ते तर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाहीये, ते विड्रॉल करतील वेळ आले ते. पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात, महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि मला विश्वास आहे की आज नाहीतर उद्या आम्ही बसून ह्या जागांचं जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद संपुष्टात येईल असा माझा विश्वास आहे. तुम्ही जी मागणी केली आहे त्या मागणी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे, परंतु अशा प्रकारचा निर्णय बघू. आता त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे. आज अजून आमचा जो वेळ आहे, उद्या अजून आमचा जो 3 वाजेपर्यंत वेळ आहे ती तेव्हापर्यंत कळेल. पण त्यांनी संपर्कात नाही आले. नाही मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही.